किसान धन्वंतरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आपण पाहू शकता आपलं, मी धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर देवीदास उत्तमरावजी बेंडे, मुक्काम पळशी, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. आणि आज आपलं हे हळदीचं जवळपास 5.5 एकरचं समजा रानातली आपण हळद आणून टाकलेली आहे इथे. तर अशा प्रकारे पूर्ण आपला माल आज काढणं झाला आहे. आणि थोडं एक सर्वियाचं एक ट्रॅक्टर राहिलेलं आहे, तर हे बघू शकता आपले धन्वंतरी कंपनीचे पूर्ण आपण ऑर्गॅनिक औषधे वापरलीत. आणि त्यामुळे हे बघा, हळदीला असे चांगल्या प्रकारे जाळी आली हळदीची, आणि माल बी भरपूर निघाला. 5.5 एकरमध्ये जवळपास सगळं काही वरी जाऊत आपण, हे अशा प्रकारे माल पडलेला आहे. या ठिकाणी पूर्ण माल दाखवतो तुम्हाला बघा. असा 5.5 एकरमध्ये जवळपास 25 ट्रॉली शेंगाचा माल निघालेला आहे. हे आमचे परवाकरराव आहेत. 25 ट्रॉली शेंगाचा माल निघाला. आणि पुन्हा हे शिजवणं पण चालू आहे, कुकर चालू आहे इथे. आणि हे शेतामध्ये आपण आता पूर्ण वाळवत आहे बघा. हे अशा प्रकारे आपण मॅटवर शिजून टाकलेला माल टाकत आहेत, म्हणजे आपल्या कुकरमधून हे शिजिलेला माल आहे. अशा प्रकारे टाकत आहोत. आणि हे पाहू शकता माल पूर्ण जवळपास 200 ड्रम आता शेंगाचे होतील. आणि हे बंड्याचे अशा प्रकारे बघा, ही टाली भरून आणलेली आहेत बंडे. हे 3-3.5 टाली आलेला आहे. आणि ही 4थी टाली आता खाली करायची राहिलेली आहे आपली. अशा प्रकारे पूर्ण आपण हे धन्वंतरी कंपनीचे RPS 76 गोरीच अल्ट्रा, गोरीच प्रोम, हे पूर्ण सॉइल गार्ड बीज प्रक्रिया केली तेव्हापासून आपण धन्वंतरी कंपनीची अशी पूर्ण आपण औषधे वापरलेली आहेत. आणि ह्या वर्षी पाऊसकाळ कमी होऊन सुद्धा आपल्याला चांगल्यापैकी माल निघालेला आहे. कारण ह्या वर्षी पाऊसकाळाची फार कमतरता असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना माल निघत नाही. कोणाला 1 एकरमध्ये 2 टाल्या 3 टाल्या फक्त माल निघत आहे. पण आपल्याला जवळपास 5.5 एकरमध्ये 25 ट्रॉली ही शेंग निघाली. आणि 4 टाली बघा, ही मोठ्या बंड्याची अशा ह्या 4 टाल्या 4.5 टाल्या अशा पूर्ण माल निघालेला आहे. अशा प्रकारे सीजन चालू आहे. पाहू शकता आपण सिजिनारे बी मंडळी आपली चालू आहे इकडे जाऊ. आणि हे सिजिराचे कुकरा प्रेशर, कुकरा याच्यामध्ये आपण हळद सिजिला जाते. आणि त्याचे नंतर मग इकडं हे तिकडं दाखवा, हे अशा प्रकारे ही हळद वाळल्या जाते. आणि वाळल्याच्या नंतर मग याला आपल्या ढोलच्या साह्याने हे करायचं आहे आपल्याला. ढोलच्या साह्याने आपल्याला मग याची पॉलिश करायचं आहे. हे माल पाहू शकता आपण तुम्ही, हे पूर्ण हे. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो की कमी पाऊसकाळातसुद्धा चांगल्या प्रकारे पीक आणायचं असेल तर धन्वंतरी कंपनीचेच औषधं वापरा तुम्ही. एक वेळेस वापरून पहा. तुम्ही प्रक्रिया करतो तेव्हापासून सुरुवात करा आणि लास्टपर्यंत तुम्ही वापरा. केमिकल अजिबात एकही औषध कोणतं केमिकलचं टाकलं नाही आपण, तरी आपल्याला हे चांगल्या प्रकारे रिझल्ट आला. तर पुन्हा पुन्हा एवढं शेतकऱ्याला सर्वांना विनंती करतो की तुम्ही धन्वंतरी कंपनीचेच औषधं वापरायला पाहिजे. धन्यवाद.